मनापासून आभार तू आम्हाला वेळ देऊ केलास, कारण अनेक क्षेत्रातल्या माणसांना भेटण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते पण ती संधी मिळतेच असं नाही, आणि ती संधी इतक्या जाणीवपूर्वक तू आम्हाला दिलीस की तुझी इच्छा आहे की तुझं काम माणसांपर्यंत पोचावं, तुझं म्हणजे व्यक्तिशः तुझं असं नव्हे पोलिसांचं, तुला पहिल्यापासूनच हा एक दृष्टिकोन होता स्वतःच्या पलीकडे बघण्याचा? पहिल्यापासून असं नाही, पण माझ्या तीन पिढ्या शिक्षकांच्या, माझी आजी 1927 शिक्षिका होती आणि वर्किंग वुमन, म्हणजे जेव्हा स्त्रिया घराबाहेर पडत नव्हत्या तेव्हाची वर्किंग वुमन, त्याच्यामुळे तिची इच्छा होती की कलेक्टर व्हावं. सो ते आजीची इच्छा होती. हा, कमाल आहे, कारण आजीची इच्छा अशी असू शकते की माझ्या नातीचं लग्न छान व्हावं. असं मी क्लिशे म्हणत नाहीये पण ट्रेडिशनली असं एक वाटत असतं, वेळेवारी थोडंफार शिक्षण घेऊन मुलं बाळ संसार छान करावा. नाही, मी म्हटलं ना, म्हणजे माझ्या दृष्टीने जर सुपरवुमनचं काही डेफिनेशन असेल तर ती माझी आजी आहे, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी घरातल्या ओल्डर व्यक्तींचा नेहमीच रिस्पेक्ट केला पाहिजे, कारण त्यांचा इम्पॅक्ट तुमच्यावर खूप मोठा असतो. सो माझ्यासाठी जर पहिली कोण इन्स्पिरेशन असेल तर ती माझी आजी आहे. पण आश्चर्य वाटतंय, कारण प्रत्येक म्हणजे आम्ही ज्या ज्या व्यक्तींना भेटतोय किंवा स्वतःला आपण जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की खरं लहानपणीची स्वप्न वेगळी असतात आणि आपण घडतो काहीतरी वेगळेच, आपल्याला काही काही वेगळी माणसं भेटतात, दिशा मिळतात, आपले हेतू बदलत जातात. तर तुझं बालपणापासूनच ठरलं होतं का की या क्षेत्रात तुला यायचंय? मी पोलीस नाही म्हणते, मी परत एकदा सांगते, मी कलेक्टर म्हणते. पोलीसचा बुराणी संबंध होता, अद्यापपर्यंत मी ज्या एरियात वाढले त्या एरियाचं पोलीस स्टेशन मी बघितलेलं नाही. परंतु हा म्हणजे कलेक्टर काय असतं हे मला माहिती नव्हतं 7वी 8वी मध्ये, म्हणजे आताची पिढी तर उलट फार शार्प आहे, त्यांना आधीपासून जाणीव असते काय व्हायचं. पण एक सांगितलं गेलं की नाही तू हे बंदीस, तर म्हणजे इच्छा म्हणजे कसं असतं, एक कधीतरी आपल्याला वाटतं ना की आपल्याला जर आपल्या जवळच्या व्यक्तींना आनंद द्यायचा असेल तर त्यांची इच्छा फुलफिल केली तर त्यांना तो आनंद होईल. तसं कदाचित तिचं स्वप्न असेल तिच्या मुलांनी व्हावं, ते नसेल व्हायला मग पुढे ते नातीमध्ये बघितलं जातं, तशा काय काही चायचं असेल. परंतु तिचं ते इच्छा होती आणि मग 7वी 8वीपासून ठरलं होतं की नाही सिव्हिल सर्व्हिस देणार. म्हणजे हा एवढं मी सांगते आज की प्रशासकीय सेवेत जाणार माहिती होतं पण पोलीस नाही. पण हे सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे, कारण एक त्या मी RSP ची विद्यार्थिनी आहे, रोड सेफ्टी पेट्रोल पुण्यामध्ये असायचं ते, आणि तेव्हा फार दुसर माहिती असते या क्षेत्राबद्दल, कारण त्या मनाने आपल्या पिढीला किरण बेदींचा एक आदर्श होता या क्षेत्रासाठी, आणि असं वाटायचं की असं धडाडीचं एक काहीतरी पोस्ट मिळावी आणि आपण न्यायासाठी धडपडावं. तुझ्या मनात ती संदिग्धता होती का? तुला असं वाटायचं का की माहिती नाही काय होणार, कारण मला स्वतःला युनिफॉर्म बद्दल खूप आकर्षण होतं पोलिसांच्या, त्याबद्दल एक आदर होता, पण त्याच्या पलीकडच्या कल्पना खूप दुसर होत्या. तुला किती क्लॅरिटी होती? नाही, मी स्पष्ट सांगते, मला युनिफॉर्म बद्दल काहीही आकर्षण नव्हतं. पोलीस व्हायचं किंवा काय असं कुठेही नाही, मी अपघाताने या क्षेत्रात आले असं म्हटलं तर ते जास्त चांगलं राहील. क्लॅरिटी मिळेल तर मी जसं म्हटलं की प्रशासकीय सेवेत यायचं हे पक्क होतं, परंतु हा आपल्या महाराष्ट्रात एक मात्र आहे, कदाचित आता थोडंफार चित्र बदललं असेल, जसं बिहार आणि युपीमध्ये आहे की 11वी 12वी नंतर ते UPSC चा किंवा त्यांच्या स्टेट सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास सुरू करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं रँकिंग खूप वाढतं. आपल्याकडे ती माहिती नसते, जे आधी पॉईंट आउट केलं, आपल्याकडे बऱ्याचदा ती माहिती नसते. तसं हे खरं आहे की मला पण माझं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत नक्की माहिती जी असायला पाहिजे किंवा नक्की काय आहे GS चं किती करायचं काय, ती काहीच माहिती नव्हती. मग नंतर परत एकदा इथे मी झाजीचा बोलतो, तिने मला दिल्लीला पाठवलं जॉबसाठी. हा, मी UPSC प्रिपेअर करत होते तेव्हा, मी वर्षभर दिल्लीत होते, पण नेमकं माझ्या मेन्सच्या वेळेला माझ्या आजीची डेथ झाली आणि त्याच्यामुळे माझं रँक, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1-2-3 रँकांनी माझी तिकडची संधी गेली, परंतु सम ऑर अदर फॉर्च्युनेटली माझं मंत्रालयात सिलेक्शन झालं होतं आणि मग मंत्रालयात तोपर्यंत मी गॅझेटेड ऑफिसर म्हणून जॉईन झाले. परंतु जसं मी म्हटलं की आजीने सांगितलं होतं की नाही रिव्हेन्यूमध्ये आणि इथे, त्याच्यामुळे एक्झामचं अटेंडन्स चालूच ठेवलेलं. हां, ते फारच डिफिकल्ट होतं की एका वेळेला नोकरी सांभाळून करणं. हां,
खूप डिफिकल्ट होतं. पण ह्याच्यात आवर्जून मी उल्लेख करेन माझ्या पतीचा, म्हणजे तेव्हा लग्न नव्हतं झालं, पुरुषोत्तम चव्हाण, त्यांनी खूप साथ दिली. म्हणजे मी असं म्हणेन की आज मी जे काय आहे ते जस्ट अँड जस्ट बिकॉज ऑफ माय फॅमिली.